नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वायसीएम मुक्त विद्यापीठ यांचे होम असाइनमेंटची उत्तरे आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण BA सेकंड इयरचे MAR 211 या विषयाचे होम असाइनमेंटची उत्तरे आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी आपणास सांगू इच्छितो की आपण ही जी प्रश्न उत्तरे आहेत ती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या, खात्री करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही यांची उत्तरे जी आहेत ती लिहू शकता। चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या इथे आपण पाहू शकता विषयाचा कोड नंबर आहे MAR 211। यामध्ये विषयाचे नाव आहे स्वतंत्रोत्तर वाङ्मयीन प्रवाह। तर यातील पहिला प्रश्न आहे आधुनिकतावादी साहित्य लेखन संदर्भात सविस्तर टिप्पणी लिहा। याचे उत्तर जे आहे ते आपण या इथे पाहू शकता। पूर्ण उत्तर देण्याचा मी या इथे प्रयत्न केलेला आहे। तर आपण या इथे पाहू शकता की याचे उत्तर जे आहे ते दिलेले आहे। मी हळूवारपणे या इथे स्क्रोल करीत आहे। पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे ते यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचा प्रारंभ सांगून ग्रामीण म्हणजे काय हे स्पष्ट करा। याचे उत्तरही या इथे दिलेले आहे। आपण या इथे पाहू शकता याचे उत्तर। मी हळूवारपणे स्क्रोल करणार आहे जेणेकरून आपल्याला याचे उत्तर जे आहे ते लिहिता येणार आहे। संपूर्ण उत्तर जे आहे ते या इथे दिलेले आहे। पुढे दिलेले आहे ग्रामीण म्हणजे काय याचे उत्तर देखील दिलेले आहे। त्याच प्रश्नामधील हा अजून एक प्रश्न होता त्याचे उत्तर आहे। अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते झालेले आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय हे सांगून स्वतंत्रोत्तर कालखंडातील स्त्रीवादी साहित्याची भूमिका स्पष्ट करा। स्वतंत्रवादी साहित्य म्हणजे काय? तर या इथे या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू शकता इथे पूर्ण उत्तर दिलेले आहे। जर आपणास काही अडथळे येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी त्याचे निरसन करणार आहे। आपणास काही प्रश्नांबाबत काही अडथळे येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। हे पहा या इथे याचे उत्तर दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 3 याचे उत्तर या इथे आपण पाहू शकता। आणि यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचे उत्तर आपण पाहणार आहोत। त्याचा प्रश्न आहे मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी सविस्तर विशद करा। याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता। मी या इथे स्क्रोल करीत आहे। सविस्तर असे उत्तर दिलेले या इथे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नापासून उत्तरे जी आहेत ती पाहणार आहोत। या इथे पहिला प्रश्न दिलेला आहे त्याचे पूर्ण उत्तर असणार आहे। मी हळूवारपणे स्क्रोल करीत आहे या इथे। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे याचे उत्तर देखील आहे।
यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, याचे उत्तर देखील आहे इथे। आणि यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा, प्रश्न क्रमांक 4, याचे उत्तर देखील दिलेले आहे। सविस्तर असे उत्तर दिलेले आहे या इथे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वायसीएम मुक्त विद्यापीठ यांची गृहपाठातील उत्तरे आपण पाहिलेली आहेत। यातील विषय क्रमांक आहे MAR 211 आणि विषयाचे नाव आहे स्वतंत्रोत्तर वाङ्मयीन प्रवाह। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शिकत रहा। धन्यवाद।